तर नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? आम्ही पण एकदम झकास. चला तर आमची सवारी निघालेली आहे कांचन. ही जॉईन होतील आपल्याला आज सक्षम आणि सक्षम. सकाळी सकाळी ना आता. सो आमची सवारी निघालेली आहे अलिबागला. सो अलिबागला कशासाठी जातोय तर पुढे बघतच राहा, तुम्हाला समजेलच आम्ही अलिबागला कशाला चाललेलो आहोत. तर थोडा प्रवास केल्याच्या नंतर खाण्यासाठी गाडी थांबवली. घरी काही जेवण बनवलं होतं मी, पण खाल्लं नव्हतं. सो रस्त्यात गाडी थांबवून म्हटलं खाऊन घेऊया, तर त्याच्यासाठी मी बनवलं तर मस्त भरलं वांग आणि बाजरीची छान छान भाकरी. सो कांचनची मैत्रीण पण होती, तिला पण आमच्याबरोबर यायचं होतं. ती पण कांचनबरोबर आणि आमच्याबरोबर आली होती अलिबागला. सो इकडे आम्ही मस्त असा नाश्ता प्लस जेवण असं दाबून खाल्लेलं आहे. आणि इकडे रात्री कांचननी जाणार म्हणून आहे ना, मस्त तिच्या आवडीची पनीर बिर्याणी बनवलेली आहे. तर हे सगळं सोडून बापलेकारी मिसळपावर ताव मारला. वा वा क्या वा ते. सो खाऊन पिऊन टम फुगून आम्ही असा प्रवास परत चालू केलेला आहे. आणि आता पुढे बघा, आम्ही अलिबागला कशाला चाललेलो आहोत. सो थोडक्यातच आम्ही अलिबागमध्ये पोहोचतच आहोत. अलिबागमध्ये पोचतोय, पोचलंच जस्टच. आणि हे बघा, कांचनला इकडे आहे ना रूम घेतली आहे भाड्याने तिच्या पुढच्या ना पुढच्या प्रॅक्टिससाठी. ती ॲक्च्युली करते आयुर्वेदिक डॉक्टर, 5 वर्ष पूर्ण झाले आणि आता तिला इंटर्नशिप लागलेली आहे, म्हणजे प्रॅक्टिस करावी लागणार आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये 3 महिने. सो ती 3 महिन्यासाठी अलिबागला राहणार आहे. आणि हा तिच्यासाठी इकडे आम्ही रूम वगैरे बघितलेला आहे. त्या 4-5 मैत्रिणी एकत्र राहणार आहेत. सो तिच्यासाठी मस्त असा रूम बघितला मी, सामान वगैरे भरून दिला सगळा. आणि तिला रूममध्ये सगळं काय आहे नको ते बघितलं. रूम तर छानच आहे, मस्त असा हवेशीर रूम आहे. थोडासा 10-15 मिनटं लागतात जायला यायला, पण तरी ओके, काय प्रॉब्लेम नाही. छान असं 1 BHK रूम आहे आणि सगळं पाण्याची उत्तम सोय आहे. एक्वागार्ड आहे, गॅस आहे, काहीही व्यवस्था म्हणजे काही कमी नाही असं, सगळंच्या सगळं व्यवस्थित आहे. सो हे सगळी खात्री करून घेतली पहिलं बघून आणि तिथून बाहेर पडलो. हॉस्पिटलमध्ये जायचं होतं, हॉस्पिटलमध्ये बाईचं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं होतं, तिकडे जाऊन डॉक्युमेंट सबमिट करायचे होते. सो आतमध्ये एंट्री केली. तिची मैत्रीण आणि ती दोघीजणी एकत्रच राहणार आहे. हॉस्पिटलमध्ये पण एकत्र जॉईन करायचं होतं, काही कारणास्तव तिची मैत्रीण नंतर जॉईन करते आणि कांचनने पहिलं जॉईन केलेलं आहे. हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर त्यांच्या बॅचमधले अजून 4 लोक हॉस्पिटलमध्ये सकाळीच येऊन बसले होते नंबर लावून, त्यांना पण डॉक्युमेंट सबमिट करायचे होते. त्याआधी 2 दिवस येऊन अलिबागमध्ये त्यांनी रूम भाड्याने घेऊन सगळं सामान सेट करून सगळं सेटअप करून मग ते हॉस्पिटलमध्ये आले होते. कारण त्याच दिवशी त्यांना जॉईन करून लगेच ड्युटीवर हजर व्हायचं होतं. खूप वेळाची ड्युटी लावलेली आहे त्यांना, पूर्ण 12 तासाची ड्युटी हॉस्पिटलने प्रॅक्टिससाठी लावलेली आहे मुलांना. आणि मुलींना तरी दिवसा जॉब काम करावे लागेल, पण मुलांना नाईटच देणार आहेत थोडे दिवस. सो मुलाला नाईटला काम करणार आहेत, मुली डेला काम करणार आहेत, असं करून डॉक्युमेंट वगैरे सबमिट केले. आणि इकडे हा रूम मालक आहे ना आमचा, कांचनला तिकडे रूम बघितला. त्याचं हे याचं शॉप आहे बॅगचं वगैरे, तर त्याच्या शॉपवर जाऊन हा एजंट आहे, ॲग्रीमेंट वगैरे साईन केलं. 3 महिन्याचं कव्हर येण्याचं पण ॲग्रीमेंट केलेलं आहे त्यांनी सेफ्टीसाठी. सो ॲग्रीमेंट साईन केलं ना मी परत रूमवर आलो. सो चला आता परत रूमवर जायचे, थोडासा आराम करणार. आणि रूमवर थोडा वेळ आराम केल्याच्या नंतर परत हॉस्पिटलमध्ये जायचं होतं. कारण जे डॉक्युमेंटवर सही हवी होती ना, त्या मॅडम नव्हत्या. त्या दुपारी जेवणाचा टाईम त्यांचा झालेला होता आणि त्या जेवणासाठी गेल्या होत्या. आणि मध्ये खूपच वेळ लावला त्यांनी, त्यांना मीटिंग आली इमर्जन्सी, मग त्या मीटिंगला गेल्या. सो एक्झॅक्ट हॉस्पिटलच्या जवळच बीच आहे. सो म्हटलं राऊंड मारा बीचवर. तर ह्या बीचवर मी पहिलं पण आलेली आहे आणि ह्या बीचवर पाणी फार आतमध्ये गेलं होतं. सो जास्त काय तिथे थांबलो नाही आम्ही. सक्षम रडत होता की मला जायचं आहे, आपण पाणी आहे तिथपर्यंत घोड्याने जाऊया, घोडागाडी होती त्याच्यावर.
सो नको म्हटलं त्याला. नंतर आम्ही निघालो, रस्त्याचा प्रवास मस्त झोपून केला आणि आम्ही आमच्या एरियात पोचलो होतो जवळपास मस्त हॉटेलमध्ये. संध्याकाळ झाली होती, म्हटलं जेवण वगैरे जावं, एवढं दमलं दिवसभर तर नको बाबा जेवणाचं टेन्शन घरी गेल्यावर. म्हणून आम्ही हॉटेलमध्ये जेवलो मस्त वेळ की बघा, पनीर क्रिस्पी सक्षम चावडीची मागवलेली आणि छान अशी मस्त भाजी चपाती त्याच्या आवडीचीच बोलवलेलं. कृतिकासाठी पार्सल घेतलं आणि झालं जेवण वगैरे. नंतर आम्ही जेवण करून निघालोच. बाईसाहेब एवढा दिवसभराचा जाऊन येऊन जायला 2 तास यायला 2 तास तर 4 तासाचा प्रवास केल्याच्या नंतर आणि तिथेही उन्हातानाचं जरा इकडं तिकडं फिरणं झालं. सो प्रवासाने खूप दगदग होती. सो मस्त जेवलो वगैरे आणि घरी येऊन मी आरामच केला. आता आराम करायच्या आधी गाडीतून उतरून पहिलं ऑन द वे स्वामींचा मठ होता. सो मी घाईघाई गाडीतून बोलवत होता ना, सो गाडीतून उतरली आणि पहिलं स्वामींना दर्शन करून घेतलं. कारण मी शक्यतो गुरुवारचं मठात जायचं, जेवढं माझा जमेल तेवढं मी आहे ना नक्कीच स्वामींच्या मठात राऊंड मारत असते. स्वामींच्या मठात गेली, प्लस ओ चिल्ड्रन डे होता सो लेकासाठी केक घेतला. त्याला म्हटलं होतं पेस्ट्री घेऊया पण त्याचं नाही, त्याला लय केक आवडतो. त्याच्यासाठी पूर्णच्या पूर्ण मोठा एक केक घेतला आणि आम्ही चालत चालत मस्त उड्या मारत घरी आलो. घरी येऊन मग आरामच केला. चला तर सर्वांना हॅपी चिल्ड्रन डे. आणि लहान होऊन राहा नेहमी, लहान म्हणजे वयाने लहान होऊन राहा, मनाने लहान होऊन राहा, चांगलं असतं. बालपण नेहमी जिवंत राहून द्यायचं. सो धन्यवाद, तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला, छान कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला छान छान मस्त कमेंट करू टाका. बाय बाय.